मला असं वाटतं त्या दोघींपैकी एक नेत्र आहे आणि एक अस्तिका. शेखर मला सांगा, तुम्ही त्या नागाला बघितलं होतं ना? हो, मी रूपालीला नागाशी बोलताना पाहिलं होतं. आता जे काय घडतंय ते भलतंच घडतंय, माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. इंद्राणी, तुम्ही लोकांच्या मनातलं ऐकू शकता ना, मग त्या दोघींच्या मनातलं ऐकून खरी नेत्रा कोण, खरी अस्तिका कोण हे आपल्याला कळू शकेल ना. देवी आईचं वरदान असलेली एक व्यक्ती देवी आईचं वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर स्वतःची शक्ती वापरू शकत नाही, आणि म्हणूनच मी कधीही नेत्राच्या मनातलं ऐकू शकले नाही. आणि अस्तिकाच्या मनातला ऐकायचा प्रयत्न केला होता मी, पण तिच्याही मनातलं ऐकू आलं नाही, कारण ती नाग आहे. रुपाली या वेळेला काहीतरी वेगळंच खेळ खेळते. आता नेत्रा हवी होती. नेत्रानी रुपालीचे हे असले खेळ कधीच यशस्वी होऊ दिले नाहीत. आता नेत्रा असती ना तर आता मी आहे तुमच्या बरोबर. आता जे काही झालं ते कसं झालं मलाच कळत नाहीये, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मीच नेत्रा आहे. बाबा बाबा, मला कळतंय हे सगळं खूप अवघड आहे, पण तुम्ही माझ्या आयुष्यात सगळ्यात आधी आलात, मला तुमची मुलगी मानलात. मी खोटं नाही बोलते तुमच्याशी, मीच नेत्रा आहे बाबा. साहेब, देवी आई परीक्षा घेते आपली, काही न बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखायचो आपण. आणि मी आता तुमच्या समोर उभी आहे तरी तुम्ही मला ओळखत नाही आहात. सभी खरं बोलते, मीच नेत्रा आहे हो. आता एकच पर्याय, विरोचकाचा डाव उधळून लावायला हवा. आणि त्यासाठी बाबूशीला जायला हवं. देवी आईच्या देवळात मला असं वाटतं की अस्तिकाचं खरं रूप देवी आई समोरच बाहेर येईल. आपण लवकरात लवकर बाबूशीला जायला हवं, त्रिनयना देवी आईच्या देवळात. त्रिनयनेच्या देवळात? हो, पण तिकडे देवळात काय होईल याची काहीही कल्पना नाही. पण मी देवळात कशी जाऊ? नाही नाही, बाबोशीच्या देवळात तू गेलीस तर फार मोठा घात होईल. हे लोक नेत्राचं ऐकणार नाहीत असं काहीतरी करायला लागेल. तू घाबरू नकोस, तू जे काम करतेस ते व्यवस्थित करत राह, फक्त आता जास्त काळजी घ्यायला लागेल. आता लवकरात लवकर माझं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण कर. अपूर्ण काम? कोणतं काम? कालवज्राला जन्माला घालावंच लागेल तुला. पण विरोचका, आता घरात नेत्रा आहे, हे कार्य कसं पार पडेल? मी एकदा प्रयत्न केला होता खरा, पण आता खूप कठीण दिसतंय. अद्वैतला जिवंत ठेवण्यामागे कालवज्र हा एकमेव उद्देश आहे.
आणि जर तो साध्य होणार नसेल तर अद्वैतला जिवंत तरी कशासाठी ठेवायचंय? विरोचका, पण काय? पण काय विरोचका? अद्वैतवर माझ्या विषयाचा परिणाम नाही होत आणि त्यात आता घरात नेत्र आहे, त्यामुळे हे सगळं कसं पार पडेल माहित नाही. आणि त्यात आता ते देवळात सुद्धा जाणार आहेत, मग काय करायचं? अजून कोणीच कसं नाही आलं, सगळं ओके असेल ना? तनु, मी काय म्हणते, आपण जाऊन बघूया का? नाही 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 पालकुनी, तनु नाही. त्या दोघांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? त्यांनी सांगितल्याशिवाय या रूमच्या बाहेर पडायचं नाहीये. तो प्लीज एकदा जाऊन बघू. प्लीज प्लीज, तू तनु बस इथे, प्लीज इथे. पालकुनी प्लीज ऐक, हे बघ येतील असते आणखी थोडा वेळ. प्लीज प्लीज प्लीज, मी बघते. पालकुनी थांब थांब, मी बघते. काकू मला तो मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून आल्या. मला कळतंय तुम्हाला सगळ्यांनाच याचा खूप त्रास होतोय. कोण असते का कोण नेत्रा या संभ्रमात तुमचा खूप गोंधळ झालाय, मी समजू शकते. पण मला खरंच खूप महत्वाचं बोलायचंय म्हणून आले होते. तुम्ही सगळे सावध राहा, खूप काळजी घ्या स्वतःची. कारण आता अस्तिका कधीही कोणावरही हल्ला करू शकते. गरुड देवाच्या आरतीचा सुद्धा तिच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. गेल्या वेळेला गरुडदेवाची आरती म्हटल्यानंतर अस्तिका तिच्या खऱ्या रूपात आली होती, पण या वेळेला तसं काहीच झालं नाही. विरोचकाची शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली. तुम्ही बघताय ना, गेले काही दिवस विरोचक खूप आक्रमक होतोय आणि त्यामुळे आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्लीज काळजी घ्या स्वतःची. मी खरं सांगते तुम्हाला, मीच नेत्र आहे. पण मला माहित आहे तुम्हाला आता हे असं सांगून नाही पटणार. मी लढेन, सत्य सत्याची लढाई लढेन मी, आणि तुम्हाला सगळ्यांसमोर सिद्ध करेन की मीच तुमची नेत्र आहे. तोपर्यंत तुम्ही खूप सावध राहा, स्वतःची खूप काळजी घ्या. मी आहेच, पण तुम्ही असे एकत्र राहा, हा कायम सोबत राहा. मागच्या वेळेला आपण एकीचं बळ दाखवलं होतं, त्यामुळे काय काय झालं होतं लक्षात आहे ना तुमच्या? असेच एकत्र राहा. मी आहे, दार खिडक्या लावून घ्या आणि दार सुद्धा आतून लॉक करा. आई, माझ्या कुटुंबातल्यांनी असं किती दिवस जीवाच्या भीतीने राहायचं,
आता बाबूशीला तुझ्या पायाशीच खरं खोटं होईल. तोपर्यंत माझ्या कुटुंबाची काळजी घे आई. हीच आपली नेत्रा आहे. कशावरून? जब बिहेवियर बघितलं ना, कसं रिअल वाटत. अगं पण जी दुसरी नेत्रा आहे तिचं पण बिहेवियर रिअलच वाटत ना. मग हे कसं ठरवायचं की खरी नेत्रा कोण आहे? काकू तुला काय वाटत? मला तर काहीच कळत नाहीये. आणि आता आलेली जर आपली खरी नेत्रा असेल ना, तर आपण तिला असं बाहेर उभं काकू. अस्तिका आली होती का इथे? जिने माझं रूप घेतलंय ती आली होती का इथे? काक काय झालंय? मी तिला विरोचकाशी बोलताना पाहिलं. काहीतरी ठरवत होत्या त्या. खरंच खूप भीती वाटते काकू. काहीतरी खूप मोठं घडवणार आहेत त्या असं वाटतंय. आता ती येऊन तुम्हाला काही बोलली का? किंवा तिने काही खायला दिलं का तुम्हाला? एवढं सांगायचंय की तिच्या हातून काहीही खाऊ नका, कारण आता विरोचक आपल्यावर कुठल्या पद्धतीने कसा हल्ला करेल आपल्याला सांगता येत नाही. मी समजू शकते तुम्हाला या सगळ्यातून जाताना किती त्रास होत असेल, आणि तुम्हाला असं बघताना मलाही खूप त्रास होतो. पण मला हे माहिती आहे की देवी आईच्या मनात सुद्धा काहीतरी असेल म्हणूनच हे सगळं घडतंय. तुम्हाला फक्त एकच विनंती करते, अस्तिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तिच्या बोलण्याला बळी पडू नका. खरंच विरोचक काहीही करू शकतोय आता. काकू, फाल्गुनीताई, तन्मय, हे बघा, ही एकच गोष्ट लक्षात ठेवा. तिच्या बोलण्यात येऊ नका. ती काहीही सांगू शकते, ती काहीही करू शकते. ती कदाचित नेत्रा म्हणून तुमच्यासमोर रडेल सुद्धा की मीच नेत्रा आहे हे असंही सांगेल तुम्हाला. पण तिच्या बोलण्याला बळी नका पडू. विरोचकाने माझा चेहरा दिलाय ना आता तिला, त्यामुळे ती काहीही करू शकते. पण तुम्हाला काहीही वाटलं तरी मला येऊन सांगा, माझ्याशी बोला. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. तुम्हाला आठवतंय ना मागच्या वेळेला एकीचं बळ दाखवल्यामुळे काय काय घडलं होतं ते? काळजी घ्या, येते मी.
आणि काकू खिडकी एकदा चेक करून घ्या आणि दरवाजा आतून नीट लॉक करून घ्या. हा नाही आबा, आत्ताच मला काही सांगता नाही येणार, पण देवळात जायचं असेल तर उशिरात जावं लागेल का? ओके. ओके. नाही असं अजून काही ठरलं नाही, पण आम्ही येणार आहोत, निघताना फोन करतो तुम्हाला. त्या आबांचं म्हणणं आहे की आपल्याला दिवसा गावकऱ्यांसमोर मंदिरात जाताच नाही येणार, आपल्याला उशिरात जावं लागेल. आणि तसंही आपण असं काम करायला चाललोय की आपल्याला गावकऱ्यांसमोर काहीच करता नाही येणार. आबा असतील आपल्या बरोबर, मामा असतील, ही चांगलीच गोष्ट आहे. ह्या सगळ्यात आणखी एक गोष्ट चांगली घडणार आहे. रुपाली आपल्या बरोबर देवळात नसेल. खरी नेत्रा कोण हे कळल्यानंतर ती अस्तिका आपल्या तावडीत सापडेल. लाचार. कितीतरी वेळा मी तुला इथून हकलवलं, पण पुन्हा पुन्हा येतेस तू इथे. बघ जरा आरशात जाऊन स्वतःकडे बघ, बघ काय अवस्था केली आहे स्वतःची. आठवतंय ना माझ्या बरोबर कशी वागली आहेस तू? माझा गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न केलास, गरुड आरती करून सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं पाडलंयस तू, मला माझ्या रूपात आणलंस सगळ्यांसमोर. काय मिळालं तुला हे सगळं करून? उलट विरोचकांनी तुझंच अस्तित्व संपवलं, आता स्वतःच्या अस्तित्वासाठीच भीक मागावी लागतेय ना. काही गोष्टी मनाप्रमाणे घडल्या म्हणून जग जिंकल्याचा आनंद होतो तुला? होतो. बऱ्याच जणांबरोबर असंच होत, पण एक गोष्ट विसरू नकोस, तू राक्षसच असते का? आणि राक्षसांचा आनंद फार काळ टिकून राहत नाही. आता सगळं मनाप्रमाणे घडतंय ना, कधी तोंडावर पडशील तुझं तुला देखील कळणार नाही. आणि काय वाटतंय तुला, हे जे काही घडतंय ते तुझ्या आणि तुझ्या त्या विरोचकाच्या मनाप्रमाणे घडतंय? नाही, हे सगळं कोणीतरी घडवून आणतंय तुमच्या विनाशासाठी. तू काहीही म्हण, तरी सुद्धा आता तू हरली आहेस नेत्रा. तुझा पराभव आणि आमचं जिंकणं आता तुला स्वीकारावंच लागणार आहे. तुमचा क्षणिक विजय आणि माझा पराभव सुद्धा कोणीतरी घडवून आणलाय. कोण माहितीये? तुमचा करदनकाळ.